कर्जमाफीच्या मुद्द्यानंतर बोंडअळीच्या प्रश्नावर विधानसभेत विरोधक आक्रमक झाले. शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात कुठलंही ठोस उत्तर देत नसल्याचा आक्षेप घेत विरोधकांनी सभात्याग केला. बोंडअळीच्या प्रश्नावर 293 अन्वये विधानसभेत चर्चा सुरू आहे. काल मुख्यमंत्र्यांनी बोंडअळीच्या नुकसानीची भरपाई देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यात आज विधानसभेत सरकारकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला. हा कापूस बियाणं जे लावल्या गेलं अध्यक्ष महोदय, आता कुठल्या शेतकऱ्याने कुठल्या कंपनीचं बियाणं लावलं आणि कोणा कोण्या कंपनीकडून विकत घेतलं हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्या कंपनीवर आम्हाला दावे दाखल करता येणार नाही.